हेलो स्टूडेंट्स, मायसेल्फ यशली चौगुले फ्रॉम श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय कोल्हापूर। फर्स्ट ऑफ ऑल आई वुड लाइक टू वेलकम यू। टुडे आई एम गोइंग टू स्टार्ट सेक्शन 1 ऑफ 12th स्टैंडर्ड इंग्लिश युवक भारती टेक्स्ट बुक। स्टूडेंट्स, देयर आर 4 सेक्शंस। द फर्स्ट सेक्शन इज प्रोज, द सेकंड सेक्शन इज अबाउट पोएट्री, the third section is about writing skills and the fourth section is about genre drama. In section 1 there are 8 lessons. 1.1 is an astrologer's day. 1.2 on saying please. 1.3 the quote and the anthem. 1.4 big data big insights. 1.5 the new dress. 1.6 into the wild. 1.7 why we travel. 1.8 voyaging towards excellence. So these are 8 lessons in the section 1. So let us study section 1. 1.1 is an astrologer's day. It is written by R.K. Narayan. In this lesson there is an icebreaker activity. The first icebreaker activity is discuss with your partner and complete the activity. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काही ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेल्या आहेत ज्या की आपणास कंप्लीट करायच्या आहेत. पहिलीच ऍक्टिव्हिटी आहे, व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स. तुमची बलस्थान कोणती, तुमची शक्तिस्थान कोणती. स्ट्रेंथ्स, why do you feel so, dream career, असे तीन कॉलम आपल्यास या ठिकाणी दिसतात. या ठिकाणी एक आंसर आपल्याला दिलेला आहे, त्याचे स्ट्रेंथ्स पेंटिंग अँड ड्रॉइंग. why do you feel so, because can visualize and express, and dream career become a commercial artist and cartoonist. The second strength, cooking. why do you feel so, because I love to cook, and the dream career to become a chef. Then singing. Why do you feel so? Because I love to sing, and the dream career is to become a singer. And the last strength is writing and communication. Why do you feel so? Because have an open mind, and the dream career is to become an author and journalist. Second activity is the sales in a local market of village, town, city is very attractive. People with different occupations sell their wares. Discuss with your partner and the variety of activities at the local market. या ऍक्टिव्हिटीचा अर्थ असा होतो, एखाद्या गावाच्या किंवा शहराच्या स्थानिक बाजाराचे दृश्य अतिशय विलोभनीय असते. विविध व्यवसाय करणारे लोक त्यांच्या वस्तूंची विक्री या स्थानिक बाजारपेठांमध्ये करत असतात. त्या स्थानिक बाजारात होणाऱ्या विविध वस्तूंच्या उलाढालीविषयी तुमच्या मित्राशी चर्चा करा आणि त्यांची यादी बनवा. या ठिकाणी एक आन्सर आपल्याला देण्यात आलेला आहे. फर्स्ट, selling flowers and selling grocery. The second, selling garments and clothes. Third, selling snacks and fast food. Fourth, selling toys and amusement games. Fifth, selling imitation jewelry and accessories. Then next activity is in a village, town, city, it is quite a common sight to see an astrologer sitting by the roadside with his professional equipment. Discuss with your partner and list the requirement for his trip. एखाद्या गावात किंवा एखाद्या शहराच्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला एखादा ज्योतिषी त्याच्या साहित्यानिशी बसलेला दिसणं हे नित्य नियमाचं असतं. तुमच्या मित्रांशी, तुमच्या सहकार्यांशी चर्चा करा आणि ज्योतिषाच्या व्यवसायाकरिता लागणाऱ्या वस्तूंची यादी बनवा. याचं उत्तर एक आपल्याला इथं देण्यात आलेलं आहे. फर्स्ट, टॅरोट कार्ड्स एटसेट्रा. सेकंड, काउरी शेल्स. थर्ड,
चार्ल्स, फोर्थ मैन्युस्क्रिप्ट्स, फिफ्थ टर्बन बियर्ड एंड धोती। देन लास्ट एक्टिविटी इज देयर आर सर्टन अनरीजनेबल बिलीव्स अमंग पीपल लिविंग इन अवर सोसाइटी। सर्टन कॉमन इवेंट्स आर लिंक्ड विथ सुपरस्टिशंस। These such events discuss the superstitions linked with them and the means of their eradication. या प्रश्नाचा अर्थ असा होतो की समाजामधील काही लोकांमध्ये अवास्तव, काही समजुती असतात, काही अंधश्रद्धा आहेत. या अंधश्रद्धांशी निगडीत असणाऱ्या घटनांची यादी करा आणि त्यांचे निर्मूलन करण्यासाठी उपाय सुचवा. या ठिकाणी एक उत्तर आपल्याला दिलेला आहे, अ कॅट क्रॉसिंग युअर पाथ। घराबाहेर पडत असता जर का मांजर अडवं गेलं तर तुम्ही निघालेला कामासाठी किंवा तुम्ही ज्या कामाकरिता बाहेर पडला आहात ते काम होणार नाही असं मानलं जातं। देन सेकंड, अ ब्लॅक क्रो कोविंग आउटसाइड विंडो। तुमच्या घराबाहेर सतत एखादा कावळा जर ओरडत असेल तर यू विल बी हॅव्हिंग गेस्ट। तुमच्या घरी अचानक कुणी पाहुणे येतील असे संकेत मांडले जातात। देन थर्ड, डू नॉट स्वीप ऑर कट नेल्स आफ्टर सनसेट। सायंकाळनंतर केर काढणं, कचरा काढणं किंवा नखे कापणं हे सुद्धा अशुभ मानलं जातं, बिकॉज सम अनवेलकम अनफॉर्च्युनेट्स इन टू अवर लाईफ। देन फोर्थ, हँगिंग लेमन अँड सेवन ग्रीन चिलीज। घराबाहेर किंवा गाडीला सात मिरच्या, लिंबू हे बांधलं जातो का तर वॉर्ड्स ऑफ मिसफॉर्च्यून अँड बॅड लक, काही अशुभ गोष्टी, काही वाईट प्रवृत्ती, काही वाईट दृष्टी याच्यापासून संरक्षण व्हावं असं या ठिकाणी मांडलं जातं। अँड द फिफ्थ, वियरिंग ब्लॅक क्लोथ्स फॉर अँड ऑस्पिशियस फंक्शन। एखाद्या कार्यक्रमामध्ये काळे कपडे परिधान करणे अशुभ मानले जाते, बिकॉज विल ब्रिंग बॅड लक टू द होस्ट। ज्याच्यामुळे काही अशुभ गोष्टी घडतील असं या ठिकाणी मांडलं जातं। या आणि अशा बऱ्याच अंधश्रद्धा आजही समाजामध्ये आहेत आणि या सर्व अंधश्रद्धांचं समूळ उच्चाटन जर करायचं असेल तर त्याच्यासाठी शिक्षण हे एकमेव माध्यम ठरू शकतं। समाजातील प्रत्येक घटकांमध्ये, प्रत्येक व्यक्तींमध्ये एक शास्त्रीय दृष्टिकोन जर का निर्माण करता आला, जर का तो निर्माण झाला तरच या अंधश्रद्धातून समूळ उच्चाटन होऊ शकतं। स्टुडंट कॅन राईट देअर ओन आन्सर्स ऑल्सो। आय हॅव गिव्हन सम सॅम्पल्स। सो स्टुडंट्स, नाव वी विल स्टडी अबाउट द रायटर आर के नारायण। आर के नारायण रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी वॉज बॉर्न इन 10th ऑक्टोबर 1906 ऍट चेन्नई। आर के नारायण म्हणजेच रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1906 मध्ये चेन्नई या ठिकाणी झाला। ही वॉज डेड ऑन 13 मे 2001 ॲट चेन्नई। यांचा मृत्यू 13 मे 2001 रोजी चेन्नई या ठिकाणी झाला। ही वॉज वन ऑफ द बेस्ट नोन नॉवेलिस्ट अमंग इंडियन इंग्लिश रायटर्स। आर के नारायण हे एक प्रसिद्ध भारतीय इंग्रजी लेखक होते। He is the author of 14 novels, 5 volumes of short stories and a number of travelogues and has a collection of non-fiction to his credit. R. K. Narayan yanni javalpas 14 kadambarya, 200 peksha adhik short stories, laghu katha, smaran katha, pravas varnane tasej अनेक यसेस इत्यादींचं लिखाण केलेलं आहे। ही अल्सो रोट हिज मेमोयर माय डेज 1975। नारायण क्रिएटेड द इमॅजिनरी टाउन ऑफ मालगुडी वेअर रिअलिस्टिक कॅरेक्टर्स इन अ टिपिकल इंडियन सेटिंग
lived amid unpredictable events. R.K. Narayan यांनी साउथ इंडियामध्ये मालगुडी नावाचे एक काल्पनिक गाव बसवलेला आहे. या काल्पनिक गावाच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य माणसांचं जीवन विविध पात्रांच्या माध्यमातून रेखाटलेलं दिसतं. Narayan was introduced to American readers in 1952 by the Michigan State University Press. 1935 साली त्यांनी लिहिलेल्या त्यांच्या पहिल्या आत्मचरित्रात स्वामी अँड फ्रेंड्स मध्ये त्यांनी त्यांच्या बालजीवनाचे अनेक विविध अनुभव नोंदवलेले आहेत. त्यानंतर त्यांचं दुसरं आत्मचरित्र प्रसिद्ध झालं 1937 मध्ये द बॅचलर ऑफ आर्ट्स. याच पद्धतीने द डार्क रूम अँड ऍस्ट्रॉलॉजर्स डे, मिस्टर संपत, द फायनान्शियल एक्सपर्ट, वेटिंग फॉर द महात्मा यांसारखे बरेच त्यांचे नॉवेल्स प्रसिद्ध झालेले दिसतात. हिज नॉवेल द गाईड ओन हिम द साहित्य अकॅडमी अवॉर्ड इन 1961. त्यांची अतिशय नामाजलेली कादंबरी द गाईड याला 1961 मध्ये साहित्य अकॅडमी अवॉर्ड हा पुरस्कार प्रदान झालेला आहे. याच पद्धतीने पद्मभूषण, पद्मविभूषण यासारखे अनेक पुरस्कार सुद्धा त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीने राज्यसभेसाठी सुद्धा त्यांची निवड झालेली होती. His writing is distinguished by humor and unoffending irony, a unique Indianness and a simplicity which is utterly charming and authentic. Narayan typically portrays the peculiarities of human relationships and the ironies of Indian daily life. His style is graceful, marked by genial humor, elegance and simplicity. अशा पद्धतीने आर के नारायण यांनी त्यांच्या 60 वर्षाच्या लेखन कार्यामध्ये भारतीय समाज जीवन आणि भारतीय समाज जीवनातील सर्वसामान्य माणसांचं जीवन अतिशय सुरेख पद्धतीने वेगवेगळ्या पात्रांच्या माध्यमातून रेखाटलेलं दिसून येतं. Now students, in the next video, we will study the lesson and Astrologer's Day. Thank you for watching my video.